काय ना आम्ही दोघ जण पिसा काढता, तुम्ही दोघांनी पिसा काढा आणि कोंबडी माझ्याकडे द्या. म्हणजे वर्गात गवते घेते शुक्रवारी काय करून घातली आणि पिसा उरलेली माका द्या पंपू घालून द्या वारा गेलो गप्पा वारा माका काय सांगितलं नि भारी हा बरोबर मग इथे काय पण या ठिकाणी अजिंक्य मित्र मंडळाला आम्ही खरोखर धन्यवाद देत कारण सांगतो बघा ना नावासाठी ना पैशासाठी ना नावासाठी ना पैशासाठी अजिंक्य मित्र मंडळ हट्ट बघत्या वाटण्याच्या नामस्मरणासाठी त्या पांडुरंगाच्या नामस्मरणासाठी त्या पांडुरंगाच्या नामस्मरणासाठी आज या गुढीपाड्याच्या निमित्ताने एकच सांगेल तुमच्या विचाराची उंची वाढवा तुमची ताकद देशासाठी लढवा तुमच्या विचाराची उंची वाढवा तुमची ताकद देशासाठी लढवा आणि आपल्या माणसा आपल्या माणसाला देशाला आपल्या माणसाला देशासाठी लढवा आणि आज कसा असताना उडी मारवा काय झालेलं तर सांगते ह्यो मनाला झपा काय शिजल काय झालेली मी झपा काय दिलं वाईट थांबा कारण ज्या कामासाठी आपण आलोय त्या परमेश्वराच्या नामस्मरणासाठी हे सांगत वाट वाट माका याच तू काय विचारू जा जंगलाचो राजा कोण सांगा फक्त कोण जंगलाचा राजा कोण जंगलाचा राजा विचारतो जंगलाचा राजा शिव वाघांचा काय घेऊन बसला अरे शिव बसला ना म्हणून तुम्ही तर भारी मध्ये घातलात नाही का भारी तुमचं काय नाट करायचं नाही. नमस्कार. या ठिकाणी आमच्या सन्माननीय दीपाली कदम आमच्या सर्व वहिनी साहेब आलेले आहेत सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद 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 धन्यवाद. रामकृष्ण हरी कारण काय वेळेचं महत्व आहे कोणी सांगितलं खरोखर वेळेचं महत्वच आहे कारण परमेश्वराने महाराष्ट्र संतांची भूमी आहे बघा मंडळी या संतांच्या भूमीमध्ये साधू संतांनी जो आपल्याला वारसा दिलेला आहे हा हरिनामाचा वारसा हा वारसा आपण चालवायचा आहे. 84 लक्ष योनीमधून आपल्याला हा मानवाचा जन्म मिळाला हा जन्म या नामस्मरणासाठी आपण घालवायचा आहे. कोणी मराठी सांगितलं काय रामाचा आचार्य कृष्णाचा सांगा तर बोलतच नाही नाका सांगा ना दीपक कदम साहेब आले त्यांच्यासाठी जोरदार टाळ झालं पाहिजे जोरदार आमचे बंधू धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी चला भजनाला नक्कीच मजा येणार. प्रथमतः त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया आणि नंतर मग बोनी काय सांगितलं नाही कारण जगत करू संत तुकाराम महाराज सांगतात बघा तुका म्हणे ते भजनाप्रमाण काय थोडंपणा जाणार आहे ते काय नाही आपला काय नाही हो मोठे पण काय नाही वाघबी या काय नाही ह्या नामस्मरणामध्ये आपण रंगायचंय दुसरे काही म्हणून आपण काय आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला काय करायचं आहे देह दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग करण्यासाठी दिले बघा जीवन धनाने नाही जीवन धनाने नाही ऐश्वर्याने नाही ते नामस्मरणाने धन्य होते म्हणून सांगते बघा आपल्या जीवनातील विकार जर नाहीसे करायचे असेल तर ही देहरूपी गाडी जर मोक्षापर्यंत न्यायची असेल तर त्या कर्माचं पेट्रोल टाकावंच लागतं कर्माचं पेट्रोल आणि धर्माचं इंजिन लावलं पाहिजे ज्ञानाचा घेर त्याला लावला पाहिजे आणि वैराग्याचं ट्रेनिंग असलं पाहिजे आणि शेवटचं एक लक्षात ठेवा जर मोक्षापर्यंत जायचं असेल तर शिस्तीचा ब्रेक असणं जरुरी आहे म्हणून त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया आणि नंतर मग काय त्या बघा बघूया कारण बाकी जोडी भारी ठरलेली नाही एक नंबरला माझ्यापेक्षा जरा मोठा माणूस पण मधलो माणूस केवढं लांबडा बघा अरे मधलो भारी पाहिजे मजबूत
मग बाकीच्याचा काय नाही तर असं द्या Wow.
أني ما بعيش في مريض ميزاني. بدرس غير هذا. يا ديكاني، مهني سعيد لعاي. Thank you.
नाही काळ्या भिंतच वाजवा तुम्ही कारण त्याच्यासाठी काय पैसे पडत नाही कारण साधी काही नाही ही जन्ममृत्यू फेरा टाळण्याची टाळी आहे साधी गोष्ट नाही आहे बघलास तुम्ही टाळी वाजवणाऱ्याचा कधी कोरोनाच्या काळात कोण गेलो बघलास टाळी वाजवणार कोण नाही कारण टाळीचं महत्व आहे सगळं आजल्याचा सर्क्युलेशन होता बॉडीचा पुरा या ठिकाणी आमचे परम मित्र सन्माननीय शेखर तर्फे साहेब यांच्याकडून 100 वर्ष पावसाला स्वीकारतो धन्यवाद त्या परमेश्वराच्या प्रार्थना करतो त्याला उदंड आयुष्य लाभून देत आणि त्यांचा आयु आरोग्य ठणठणीत राहून दे धन्यवाद धन्यवाद आपल्या तर्फे साहेब म्हटल्यानंतर आता त्या बोलता नाही कारण का त्यांनीच करू जाता आम्ही काय बोलत नाही तरी पण हे सत्य असू द्या असते अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष आपण काळ्याचं महत्व आहे काळे सगळ्यात महत्वाचे आहेत तर या काळ्यासाठी या काळ्या साधन आहे जन्ममृत्यूचा फेरा टाळण्याची काळी साधी काळी नाही आपल्याला त्या पांडुरंगाचं योग्य 28 पांडुरंग विठ्ठेवर उभा आहे मग शिवानी सांगितलं सगळे रंग कळले पण तो एक पांडुरंग त्या पांडुरंगासाठी एकदा जोरदार काळ झालं पाहिजे बस चला आता आपण नामस्मरणाला सुरुवात करूया आणि तुम्ही खिसा काढा काय ते बघून माझ्याकडे द्यावा मसाला घालून दिला तळी घाला नाही तर घराकडे खेळणार चल असं द्या बरं एक सुंदर सांगितलं बरोबर भजन भजन म्हटल्यानंतर माझं एकच म्हणणं आहे परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे भजन मग त्याच्यात आपण रंगलो आता माझ्याकडे पोरगे बघा तरुण पोरगे सगळे पण ही नामस्मरणाची ताकद आहे त्यांच्या आई वडिलांची पुण्याही आहे म्हणून आज या क्षेत्रात आहेत खरं तर सांगतो हे कुठेतरी आपल्या काठी पुण्य आहे आणि ते काय कामाचं नाही आणि ते काय आहे तरी पण तुला म्हणतो हे वाजूचा पेटवीत आहे आता मी माणूस कसो मी पेटणार म्हणलं पेटणार एक अवजड कारण काय मी यांच्यात जरा सो सोग माझा आपण पडता ना लोकांचे सोगे पर एकदम परफेक्ट गुट्टो घातल्या तर मी गुट्ट्यावर मी बसा Thank you.
I'm gonna go get some.